व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून 8 दिवसात 1,17,000 रुग्ण आढळून आले आहे. यासाठी गर्दी टाळली पाहिजे तरच संसर्ग कमी होईल असंही त्यांनी सांगितलं. चित्रपट नाट्यगृह मंदिराबाबत निर्बंध लावण्याचा लगेचच प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. यामध्ये एकच आहे की संसर्ग टाळणे हाच महत्त्वाचा भाग आहे आणि संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठीचे निर्बंध लागू करणं. मग ते गर्दी कुठे कुठे होऊ शकते तर लग्नात होऊ शकते, सामाजिक कार्यक्रमात होऊ शकते, तुमच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये होऊ शकते किंवा महत्त्वाचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी धार्मिक स्थळांमध्ये होऊ शकते. तर ह्या सगळ्याच गर्दी टाळल्या पाहिजेत असंच आमचं स्पष्ट मत आहे आणि सध्या ह्या गर्दी टाळल्यानेच संसर्ग कमी होऊ शकेल. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांच्या पत्नीने आणि मुलीने त्यांची घरगुती वादातून घरातील खलबत्त्याने ठेचून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशेनगर परिसरात घडली असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि मुलीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकाश राजाराम बोरसे हे मुंबई पोलीस दलातील कुर्ला पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. काल ते ड्युटी करून संध्याकाळी 7 वाजता कोळसेवाडी पावशे नाका येथे राहत असलेल्या त्यांच्या घरी आले. घरी त्यांची पत्नी ज्योती बोरसे, त्यांची मुलगी भाग्यश्री बोरसे, तिचे लग्नाकडचं नाव भाग्यश्री योगेश पवार असे असून हे तिघं सदर घरात राहत होते. त्यांची मुलगी भाग्यश्री बोरसे हिचं नवऱ्यावर पटत नसल्यामुळे ती आई वडिलाकडेच राहत होती. त्यावरून त्यांचे रात्री भांडणं झाली. संध्याकाळी 7:30-8 दरम्यान त्या भांडणामध्ये प्रकाश बोरसे यांची पत्नी ज्योती बोरसे आणि मुलगी भाग्यश्री बोरसे उर्फ भाग्यश्री योगेश पवार या दोघींनी त्यांना भांडणामध्ये घरातील खलबत्त्याने डोक्यात वार केला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर दोघींनी त्यांचा फोन केला असल्याने कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती बोरसे आणि त्यांची मुलगी भाग्यश्री बोरसे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास कोळसेवाडी पोलीस स्टेशनमार्फत तपास चालू आहे. जळगावमध्ये चोपडा तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना शाळा सॅनिटाईज करणे, विद्यार्थी व शिक्षकांनी मास्कचा वापर करणे अशा महत्त्वाच्या सूचना शिक्षण अधिकारी डॉक्टर भावना भोसले यांनी दिल्या आहेत. सध्या आता 4 दिवसापासून आपल्याकडे ओमायक्रॉनची स्थिती होईल असं आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह दिसत आहेत किंवा शासनाचे निर्बंध त्या ठिकाणी प्रत्येक बातमी स्तरावरून आपल्याला समजत आहे. प्रत्येक केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपापल्या शाळेमधील सॅनिटायझर करणे, विद्यार्थ्यांनी आणि सर्व स्वतः शिक्षकांनी मास्कचा वापर करणं, अशी काही लक्षणं आढळली की सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल तर लगेच प्रत्येक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं RT-PCR करून घेणे, वयोगट 15-17 या वयोगटातील विद्यार्थ्यांचं RT-PCR करणे, त्यांची चाचणी करून घेणं, आता त्याच्यासाठीसुद्धा 15-17 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणाची सुविधा माननीय लासूरकर या डॉक्टरांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचं लसीकरण आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक शास्त्रावर आपण शासनाने जे निर्बंध आपल्याला लागून दिलेले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक स्तरावर आपण याच्या अनुषंगाने आपण सूचना देत आहोत आणि सर्व मुख्याध्यापकांना, सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आपण प्रत्येक वेळा शाळेमध्ये आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वांनी या बाबतीमध्ये
विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त काळजी घ्या याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत. जळगाव येथे केंद्र सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरीच्या खासगीकरणासाठी धोरण अवलंबले असून गेल्या 3 महिन्यापासून यामुळे फॅक्टरीच्या आवारामध्ये असलेले सरकारी हॉस्पिटल व शाळा केंद्र सरकारने बंद केले आहेत. अशा अनेक धोरणांमुळे आज वरणगाव येथील फॅक्टरीच्या कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करत निदर्शने केली. एक ऑक्टोबर रोजी भारत सरकारने जे आपले 41 ऑर्डनन्स फॅक्टरीज होते ह्या 41 ऑर्डनन्स फॅक्टरीचे 7 निगम म्हणून त्यांनी परिवर्तन केलेलं आहे. 2000 ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन निगमच्या विरोधात आम्ही लढतो आहे आणि 4 पूर्व डिफेन्स मिनिस्टर्सनी लिखित आश्वासन आम्हाला दिलं होतं की निगम आम्ही करणार नाही कारण हे निगम देशासाठी पण ठीक नाही आहे आणि उत्पादनमध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होतील. पण अचानक अस्तित्वात असलेली सरकार यांनी हे जे निर्णय घेतलेला आहे 7 निगम करायचा, बऱ्याच वेळा ते सांगतात की तुमच्या सर्व्हिस कंडिशनमध्ये आम्ही कुठलाही बदलाव करणार नाही, तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देऊ, तुम्हाला हँड होल्डिंग करू. पण या गेल्या 3 महिन्यामध्येच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कामगार विरोधी धोरण आम्हाला दिसून आलं आहे. आपलं जो फॅक्टरी हॉस्पिटल होता ते आपल्या स्ट्रेंथमधनं त्यांनी कमी करून टाकलं आहे. सरकारी शाळा जे आमच्या स्ट्रेंथवर होतं ते त्यांनी कमी केलं आहे. उत्पादन लक्ष्यासाठी जे आम्हाला ओवरटाईम मिळायला पाहिजे ते ओवरटाईममध्ये त्यांनी कपात केलेला आहे. पीसवर्क रेट जे कामगाराला मिळतं आहे हे रेटमध्ये डाऊनवर्ड रिव्हिजन म्हणजे कमी करायचा पूर्ण प्रयास आता फॅक्टरी करायला लागला आहे. औरंगाबाद शहरातील जुबली पार्क ते घाटी रुग्णालय प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता खूप खराब झालेला असून रस्त्यामध्ये मोठे मोठे गड्डे पडलेले आहे. यामुळे ॲम्ब्युलन्समध्ये, रिक्षामध्ये किंवा अन्य कुठल्याही वाहनामध्ये जे सिरियस पेशंट येतात ते जीव गमावत आहेत. या संदर्भात रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आम्ही इथं आंदोलन करत आहोत. जुबली पार्क ते घाटी हा रस्ता खूप खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, पेशंटला घेऊन येताना खूप त्रास होतो आणि कधी कधी पेशंट दगावून पण जातं. त्याच्यामुळे आम्ही हा आंदोलन करत आहे रिपब्लिकन सेनेचे मिलिंद भाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली. रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता अशी वाईट परिस्थिती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील करोली एम गावात झाली असून या रस्त्यावरून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता बंदच होतो, तर या रस्त्यामुळे परिसरात लग्न समारंभ सुद्धा होत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्यामध्ये करोली एम ह्या गावात जो काही तोडकर वस्ती आहे, या तोडकर वस्तीमध्ये हा जो काही रस्ता आहे हा रस्ता अगदी ओढ्यातून जातो, त्यामुळे सगळं पाणी रस्त्यावर असतं. त्यामुळे चिखलातून लहान मुलांना, महिलांना, पुरुषांना इथून जावं लागतं. गेली 40 वर्षाला हा सगळा संघर्ष सुरू आहे. इथल्या नागरिकांची अखंड पिढी नांदायला आलेल्या महिला आज त्या आजी झाल्या, तरीसुद्धा इथला काही रस्ता त्यांना झालेला नाही आणि हे खूप दुर्दैव आहे आपल्या स्वतंत्र भारतामध्ये. यामुळं आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं हा रस्ता डांबरीकरण मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे केलेली आहे आणि 30 तारखेला आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. 20 तारखेपर्यंत हे सगळं संपवा आणि आम्हाला रस्त्या संबंधित मार्गी लावा हा प्रश्न, आम्ही अशी विनंती केली होती. पण त्यांच्या काही हालचाली दिसणार, त्यामुळं आम्ही जे काही त्या निवेदनामध्ये म्हणलेलं आहे, 26 जानेवारी दिवशी आपल्या प्रजासत्ताक दिनादिवशी आम्ही इथून आमच्या बायका पोरासहित जनावरासहित करोली एम या गावापासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन आम्ही शेतकरी दिंडी काढणार आहोत आणि आमचा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं ठे आंदोलन करणार आहोत. करुणा मुंडे यांनी आज संगमनेर येथून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून त्यांनी कोणत्याही निवडणुकीत स्वतः उभा राहणार नाही अशी घोषणा केली आहे. त्याबरोबरच त्यांचा मुलगाही कोणत्याही निवडणुकीत उभा राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यदि देखिए भ्रष्टाचार मुक्त सिर्फ जो अन्याय, जो अत्याचार मेरपे या पूजा चौहान या दिशा सालियान या इन लोगों पे ही नहीं हुए हैं, आज हम देख रहे हैं भ्रष्टाचार और अत्याचार, बढ़ते अत्याचार. आज चाहे पुलिस डिपार्टमेंट हो या सरकारी कोई विभाग हो, इतना ट्रांसपेरेंसी है, इतना सोशल मीडिया है, पर उसके बावजूद भी आज आप देखिए कोई किसी को डर नहीं है.
आज मेरा खुद का सोशल मीडिया पेज था, आप सबको मालूम है मेरे उस पर ऑर्गेनिक 75,000 फॉलोवर थे, और जो मैं लाइव वीडियो लेती हूँ मेरे मीडिया भाई लोग सब उस पर से उठा के दिखाते हैं लोगों को, पर उसके बावजूद भी मेरे को भी इतना प्रेशराइज, जैसे कि आपने पूछा कि प्रेशराइज, इतना प्रेशराइज किया कि मेरा वो जो अकाउंट था वो सस्पेंड कर दिया गया बिना मतलब के। उस पर 4 मिलियन व्यूज़ थे, 4 मिलियन व्यूज़ मतलब पूरे महाराष्ट्र की जनता, 40 लाख लोग मुझे देखते थे, और जो मेरे मीडिया भाई दिखाते थे वो तो अलग ही, पर मेरे को खुद को 40 लाख लोग देखते थे, वो मेरा अकाउंट सस्पेंड करवा दिया गया। तो महिलाओं के ऊपर इतना भयंकर अत्याचार, मतलब हर फील्ड में जो अत्याचार हो रही है, इसको देखते हुए मैंने नया पक्ष उघाड़ने की सोची है, जिसमें मैं ये चाहती हूँ कि जो कार्यकर्ता जो आज इतने दिन से परेशान हो रहे हैं वो आगे बढ़े। पुण्यातील कुंजीरवाडी येथे शेतात महावितरण विभागाच्या विद्युत तारेचा शॉर्ट सर्किट झाल्याने शेतातील संपूर्ण ठिबक सिंचन व ऊस जळाला आहे। शेतकरी उद्धव सीताराम हरपळे व दिनकर कुंजीर यांनी बोलताना त्यांची कैफियत सांगितली आहे। काय आम्हाला कळलं 11 वाजता दिवसा सकाळी 6:30-7 वाजता पेटला, असं समजलं माणसांनी सांगितलं। कशामुळे पेटलं? लाईन तुटल्या, दोन मेन लाईनच्या तारा तुटल्या, दोन ते खाली येऊन जाळ झालेलं दिसतंय तिथे, ह्याच्यावरून तारा नंतर जोडल्या वायर मी पड पेटला, पडत पाय ठिबक होतं, 3 एकराचं ठिबक होतं, 4 एकराचं आणि ठिबक बी जळाल नाही, 1 एकर ऊस 2 पाणी दिलं होतं, 5 टाचं खत केलं होतं। ठिबक कितीचं होतं अंदाजे? ठिबक 3 एकराचं होतं, 1.5 लाखाचं होतं। हां, आणि ते 1 एकराचं होतं, 1.5 हजार रुपये होतं। तर हे जळालं, हे जळालं, 5 जळालं, ऊस जळालं 1 एकर। एम एस सी बी वाले काय बोलले तुम्हाला? एम एस सी बी वाल्याला ते काहीच नाही, आम्ही याच्या अगोदरच जोडून गेले। तुम्ही तक्रार केली का आता? तक्रार आता आज करणार आहे, तक्रार करणार येतो आज, ते आज नंतर काय आले नाही काय नाना साहेबाच ना तुटली होती, त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस अंगावर पडता पडता वाचली ते, त्या पूल हा पूल वाकलाय, तो पलीकडचा वाकलाय, तात्पुरतं जोडून जात्यात। तर शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे, हे 65 त्यांना पेटवायचं नव्हतं, त्यांनी 65 कुट्टी करून त्याचं कंपोस्ट खत करण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं, त्याच्यावरती 65 कुजण्यासाठी खत पण टाकलं होतं त्यांनी, आणि हे जळाल्यामुळं त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। तरी अंदाजे किती नुकसान झालं असेल? तरी एकरी त्यांचा 20,000 रुपये आता खर्च केला होता, तो 4,000 रुपये एकर आहे 65 कुट्टी करण्यासाठी। 2 महिन्याचा ऊस जळाला आहे, तो ठिबक सिंचन संच पूर्ण जळालेले आहे, ऊस जळाला आहे, तर त्याचं नुकसान भरपाई काहीतरी मिळावं शेतकऱ्यांना, एवढं माझं म्हणणं आहे। प्रत्येक वेळेस अशी घटना होते, तिथं नेमकी आमच्या शेतातून लाईन गेलेली असतं ना, प्रत्येक वेळेस अशी लाईन खाली पडती, आम्ही तक्रार देऊन सुद्धा हे काही लक्ष देत नाही, येतात फक्त काम करून जातात, आणि काम पण असा पूर्णपणे कळलेलं आहे, मग मी करता पण खूप त्रास होतो, म्हणजे ताण येतो आरवा, कधी कधी ट्रॅक्टरचा त्या फोन लागायची भीती वाटते, ते आम्ही तसंच करतो, ते सांगून पण ते काहीच काम करत नाही। आता हे झाले नुकसानाची भरपाई आम्हा हाताने द्यावी। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत शहरात वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेला कलाकारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून सोलापुरातल्या रंगभवन परिसरात असलेल्या भिंतीवर पर्यावरण पूरक चित्र काढण्यात आली। नमस्कार, मी चित्रकार सचिन खरात, आणि खूप आनंदाचा क्षण आहे आज सोलापूरमध्ये, आणि पहिल्यांदा सोलापूरमध्ये माझी वसुंधरा आणि महानगरपालिका संयुक्त विद्यमाने आज इथे एक वॉल पेंटिंगचे एक कॉम्पिटिशन इथं भरवलेली आहे, आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास 1 ते 1.5 लाखाची बक्षिसं आज महानगरपालिका देत आहे, आणि ते खरंच मी महानगरपालिकेचा आभार मानतो आणि कलाकार म्हणून या कलाकारांचं स्वागत करतो, आणि आज इथं एक जवळपास 100 ते 150 कलाकार इथं चित्र काढत आहेत आणि सोलापूरकर त्याचा आनंद घेत आहेत, म्हणजे इतका आनंदाचा गोष्ट आज आहे, आणि 31 डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस, इतका सुंदर असा शेवटचा दिवस आपण आज घालवतो आहे, तर मग या शेवटच्या दिवशी असा आनंद आहे, तर मग मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपण किती आनंद बघायला मिळेल ह्या सोलापूरकरांना, तर मला असं वाटतं की या ठिकाणी 1 लाखाची 1.5 लाखाची बक्षिसं आज विद्यार्थी घेऊन जात आहेत। आज जवळपास 120-150 विद्यार्थी आनंद घेत आहेत, त्यामध्ये महिला आहेत, मुली आहेत, छोट्या मुली आहेत, मोठ्या मुलं आहेत, शाळेचे मुलं आहेत, आणि खरंच आज खूप आनंदाची बातमी आहे, आणि हे सोलापूरकरांनी बघितलं पाहिजे, आणि हे महाराष्ट्रभर नव्हे तर हे पूर्ण भारतभर ही याची न्यूज झाली पाहिजे, आणि हे असे उपक्रम कायम राबवले पाहिजेत, तर मी महानगरपालिकेचा आभार मानतो, आणि मला इथं कलाकार म्हणून या स्पर्धेचा पंच म्हणून मला निवडण्यात आलं, आणि या महानगरपालिकेचा मी आभार मानतो।
नागपूर जिल्ह्यात ओमिक्रॉन बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 30 पोहोचली असून यातील 13 रुग्णांची विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नाही हे विशेष. शिवाय ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत ते पाहता ओमिक्रॉनचा समूह संसर्ग असल्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. पाथरी बीट मध्ये गेल्या आठवड्यात मृत अवस्थेत सापडलेल्या वाघिणीचा मृत्यू विष बाधेमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते, मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयात बेड व ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. ठीक आहे, हे बघा, आता जवळजवळ काल 25,000 होती, आज 30,000 पुढे आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की संख्या वाढतीये इन्फेक्शियस रेट असल्यामुळे, कारण याचा जो काही इन्फेक्टिव्हिटी रेट आहे तो खूप जास्त आहे. परंतु तुम्ही जर दुसरी बाजू बघितली तर आपल्याला हॉस्पिटलायझेशनचा रेट कमी झालेला आहे. किंवा तुम्ही हेच, पण आज जर मागच्या वेळेस सेकंड वेवमध्ये 15,000 हा पीक पिरियडमध्ये मुंबईचा आकडा होता, आता आपण जवळजवळ 30,000 क्रॉस केल्यानंतरसुद्धा हॉस्पिटलचे बेड्स इझिली अवेलेबल आहेत, कुणीही ऑक्सिजनचा डिमांड कुठेही वाढलेला नाही आहे, आणि प्रिपेअर्डनेसच्या दृष्टिकोनातून मुंबई पूर्णतः तयार आहे. त्यामुळं काही गिनेचुनेत अतिशय नामांकित काही हॉस्पिटल्समध्ये काही लोकांनी बेड्स जाऊन त्या ठिकाणी स्लाइटेस्ट अगदी माइल्ड असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जाऊन बेड ऑक्युपाय केल्यामुळे काही एखाद दोन हॉस्पिटल्समध्ये इश्यू असू शकेल, परंतु ओव्हरऑल चिंता करण्याचा कुठलाही विषय नाही. परंतु रेस्ट्रिक्शन्स जे काही आज दिलेले आहेत किंवा सांगितलेले, ते रेस्ट्रिक्शन्स 100% पाळले पाहिजेत, ते निर्बंध पाळले पाहिजेत, असं आव्हान मी मुंबईकरांना सुद्धा आवर्जून करेन. आणि आणखीन जास्तीचे रेस्ट्रिक्शन्स वाढू द्यायचे नसतील तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी स्ट्रिक्टली पालन केलं पाहिजे. आणि जे कोणी लोक वॅक्सिनेशनचे राहिले असतील, फर्स्ट डोस, सेकंड डोस, किंवा आता आपण 15-18 वयोगट, याला स्पीडिली वॅक्सिनेशन करण्याचं जे धोरण मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करेन आणि त्यांना शुभेच्छा देईल की लवकरात लवकर हा हे काम त्यांनी पूर्ण करून दाखवा.
बुलडाण्यामध्ये पळून जाऊन प्रेमविवाह केलेले प्रेमी स्वसंरक्षणासाठी खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले असता या ठिकाणी युवतीकडील मंडळींनी युवकासोबत वाद घालत त्याच्यावर चाकूने प्राणघातक वार केले. वाढत्या कोरोना संक्रमित प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की कोविड रुग्णसंख्या सतत वाढत आहे, मात्र रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असून घाबरण्याची गरज नाही आहे. प्रशासनाने सगळे नियोजन करून ठेवले असून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच सर्व कोविडचे नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन देखील नवाब मलिक यांनी यावेळी केले. कोविड के आकडे लगातार महाराष्ट्र में बढ़ रहे, लेकिन हॉस्पिटलाइजेशन उतनी संख्या में नहीं है. विशेषकर मुंबई शहर में 20,000 से ज़्यादा आंकड़े सामने आ रहे हैं. प्रशासन चाहे महानगर पालिका का हो या जिला प्रशासन हो, सब लोगों ने इंतजाम किया है. घबराने जैसी परिस्थिति नहीं है, लेकिन जो नियम सरकार ने बनाए हैं, लोगों की जिम्मेदारी बनती है उसका पालन करें. भीड़ को टालें. शादी ब्याह हो, राजनीतिक कार्यक्रम हो, धार्मिक सामाजिक कार्यक्रम हो, उस पर प्रतिबंध लगाए गए हैं. सार्वजनिक ठिकानों पर भीड़ रोकने का प्रयास किया जा रहा है. जनता कोशिश करे, जो नियम है उसका पालन करे, तो हमें लगता है परिस्थिति पे नियंत्रित किया जा सकता है. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोनासाठी बेड्स वाढवणार असल्याची घोषणा केली. जिस तरह आज जो 20,000 के ऊपर जो रुग्ण पाए गए हैं, उसमें 1,054 85% ये सौम्य मीन जो असिम्टोमेटिक वैसे रुग्ण है, और 1,170 है ज़्यादा भारी रुग्ण है. तो अभी भी अपने हाथ में है कि हम संभालते हैं सब लोग, महानगर पालिका और नागरिक. तो आज भी अपने कंट्रोल में, मुख्यमंत्री कह रहे कि ये कंट्रोल में है, तो हम कंट्रोल कर सकते. नेहमीच राज्य सरकारवर निशाणा साधणारे भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा सत्ताधारी सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले की काही सत्ताधारी नेते स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला घेऊन नागरिकांमध्ये भीती पसरवत असून त्यांनी ते बंद करावे, कारण बहुतांश ओमिक्रॉन रुग्ण 4 ते 5 दिवसात बरे होत आहेत, तर 95% ओमिक्रॉन रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पण पडत नाही. काही सत्ताधारी नेते स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लहर, प्रचंड वाढ, लॉकडाऊन, धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहे, ते त्यांनी थांबवावे. ओमिक्रॉनचे 95% पेशंटना मेडिकल ट्रीटमेंटची गरजच पडत नाही आहे. 2-4 दिवसात सगळे बरे होतात. खूप कमी लोक ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे. कोरोना पासून सावधान, घाबरायची गरज नाही. देशभरात झपाट्याने वाढलेले कोरोना रुग्ण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्नातकोत्तर मेडिकल ऍडमिशनसाठी EWS आणि OBC आरक्षण यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि AS बोपन्ना यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. देशात नवीन वर्षासोबत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला असून या लाटेत पहिल्यांदा संक्रमणाचा आकडा 1,00,000 वर गेला आहे. तर आता महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.